सिव्हिल हॉस्पिटलला आग, 6 ठार, पालकमंत्र्यांची घटनास्थळी धाव। साक्षर इंडिया लाइव न्यूज प्रतिनिधी सुरेश घुंगासे, अहमदनगर। शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत। यातच आता अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागल्याने 6 जणांचा मृत्यू झाला। या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली, तर काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। या आगीत अनेक जण भाजल्याचीही शक्यता। नगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागल्याने 6 जणांचा मृत्यू झाला, तर आगीत काही रुग्ण भाजल्याची शक्यता वर्तवण्यात आली। रुग्णालयात अग्निशमन दल पोहोचले असून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। मृतांची संख्या वाढण्याची शक्यता। अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। रुग्णालयाला लागलेल्या आगीत अनेक जण भाजले असल्याची शक्यता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले। रुग्णालयाच्या तळमजल्यावर आग लागली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। या आगीचे कारण अजूनही अस्पष्ट। आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। यानिमित्त शासकीय रुग्णालयातील आग प्रतिबंधक यंत्रणांच्या कार्यक्षमतेचा मुद्दा निर्माण झाला। जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत 20 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे। अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत 12 ते 15 जण जखमी झाले आहेत। पालकमंत्री मुश्रीफ तातडीने अहमदनगरकडे रवाना। नगरच्या शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीने कोल्हापूरहून नगरकडे यायला निघाले आहेत। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।